ती घरातल्या पुरुषाची मानसिकता बदलणं गरजेचं बरोबर, आमच्या महिलांची नाही, आमची मानसिकता तयारच आहे. जेव्हा तुम्हाला समोरच्या माणसाचे प्रश्न समजतात, त्यांच्या वेदना समजतात, त्यावेळेस तुमचा पक्ष कुठे अडवा येत नाही, तुम्हाला त्या व्यक्तीला न्याय द्यायचं ही तुमची भूमिका फार महत्वाची असते. म्हणजे महाविकास आघाडी सरकारचे आहेत म्हणून आम्ही त्यांच्या बाजूने आहोत असं बिलकुल नाही. चूक करणारी व्यक्ती ही चूक आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कोणत्याही नेत्यांनी वक्तव्य केलं तर मी तात्काळ त्यांना नोटीस बजावलेली आहे. 1091 या टोल फ्री क्रमांकावरती त्यांनी घरातून जरी त्यांना असं वाटलं आपला अत्याचार होतोय ना, आपण या घरातून या नंबरवरती त्यांनी डायल केलं तरी अगदी त्या अंतरावरच्या 10 ते 12 मिनिटांपर्यंत पोलीस यंत्रणा त्यांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांची तक्रार नोंद करून घेऊ शकते. माझ्याकडे येणाऱ्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, मग ती कोणत्याही समाजाची, जातीची, धर्माची, पातीची असो, याबद्दल आमच्याकडे कोणतीही भावना नसते. येणाऱ्या व्यक्तीला न्याय मिळवून देणं आणि तिला सुरक्षितेचा आत्मविश्वास देणं हे आमचं प्रथम कर्तव्य, ते आम्ही पार पाडतो. जागतिक महिला दिन विशेष. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा सकाळच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरती.